ते स्वामी समर्थ महाराज तुम्हा सर्वांना सदैव खुश ठेव हे हो। स्वामी चरणी प्रार्थना आज मी तुम्हाला या व्हिडिओतून आनंदी राहण्याचे एकवीस उपाय सांगणार आहे जसे आजचा दिवस आपल्यासाठी फार विशेष जाणार आहे हे सकाळी उठल्या उठल्या पाच दहा वेळा आपल्या मनाला सांगा सतत तणावाखाली राहून मानसिक संतुलन ढळू देऊ नका आपल्या चिंता आपले दुःख आपल्या जवळ ठेवा त्याचा बाऊ करू नका प्रत्येक व्यक्तीची आनंदाची परिभाषा ही वेगळी असते त्याचा आदर करा आनंद हा मानसिक आहे तो बाहेरील गोष्टीत न शोधता आपल्या शोधा आपल्या आवडी आपले छंद जोपासा आपल्याजवळ जे आहे त्यावर संतुष्ट रहा, कारण सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात प्रत्येक दिवशी थोडासा वेळ स्वतःसाठी काढा दिवसातून एकदा तरी आपल्या आवडीची गाणी ऐका आपल्या दैनंदिन कामाचे गुलाम बनून आयुष्यातील आनंद उपभोगण्याची इच्छा संपू देऊ नका इतरांशी आपली तुलना किंवा बरोबरी करत नशिबाला दोष न देता स्वतःला भाग्यशाली समजून जीवनाचा आनंद घ्या तुमच्या जवळच्या व्यक्ती व मित्रांसाठी आठवड्यातून एकदा तरी थोडासा वेळ काढा आपल्या आयुष्यात होणाऱ्या चांगल्या वाईट घटनांशी दुसऱ्यांना जबाबदार धरू नका नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्व चांगल्या शब्दांचा वापर रोजच्या बोलण्यात करा कधीकधी स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांच्या भावनांचा विचारांचा आदर करा आपल्याबद्दल चुकीचा विचार करणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा कोणाकडूनही फार अपेक्षा ठेवू नका म्हणजे आपला अपेक्षाभंग होणार नाही आणि कुणाची पण करू नका आयुष्य म्हटलं तर वाईट गोष्टींचा अनुभव आपल्याला येणारच घडून गेलेल्या कडू आठवणींना विसरून जा मन जर उदास असेल तर स्वतःला कोणत्या तरी कामांमध्ये व्यस्त ठेवा आनंदी राहण्याचा अधिकार हा प्रत्येक प्रत्येकाला आहे आणि आपला आनंद हा आपल्यावरच अवलंबून असला पाहिजे आपल्या मनाचे आपल्या स्वतःची आपणच काळजी घ्या रोज रात्री थोडा वेळ काढून वाचन करा शक्य असल्यास झोपण्याच्या आधी एक दीड तास फोन ठेवून द्या बघू नका आपला आनंद आपल्यातच आहे आपण स्वतःला सर्वोत्तम मानले पाहिजे आपण सर्वो उत्कृष्ट आहोत हा विचार करून जगलं पाहिजे करून बघा श्री स्वामी समर्थ